नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनींचे आणि विद्यार्थी मित्रांचे, मी प्राध्यापक मोबिन शेख या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण ऑटोमॅटिक पद्धतीने विद्यार्थ्यांची इत्यंभूत सविस्तर आणि तपशीलवार माहिती आणि त्या माहितीचा फॉर्म कसा भरायचा, तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचे त्याच्या रोल नंबर वाईज एकूण गुण किंवा उपस्थितीची टक्केवारी अगदी कमी वेळेत कमी कष्टामध्ये कशी शोधायची ते मी तुम्हाला या फॉर्मद्वारे दाखवणार आहे. या टेबल किंवा फॉर्म किंवा एका सॉफ्टवेअरच्या पद्धतीने तयार केलेलं असेल असा असणारा हा फॉर्म तो मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणत्याही कोड न वापरता सुद्धा आपण हे करू शकतो. आता सुरुवातीला मी हा जो फॉर्म बनवलेला आहे, आता या टेबलला कुठेही तुम्ही क्लिक करा, ओके, एका ठिकाणी. आणि हा जो फॉर्म मी इथं बनवलेला आहे कर्सरच्या ठिकाणी तुम्हाला इथं दिसत आहे, ऑटोमॅटिक फॉर्म आहे हा. तर ऑटो फॉर्म सुरुवातीला आपण पाहूया आणि त्यानंतर हे ऑटो सर्च इंजिन कसं मी बनवलेलं आहे, म्हणजे इथं जे तुम्ही माहिती इथं लिहाल ते त्याचा फक्त सिरियल नंबर किंवा रोल नंबर जरी तुम्ही टाकला तरी ऑटोमॅटिक पद्धतीनं तुम्हाला यामध्ये ते समजणार आहे. तर सुरुवातीला आपण यामध्ये ऑटो फॉर्म पाहूया आणि त्यानंतर आपण ऑटो सर्च इंजिन पाहूया. आता या ऑटो फॉर्मला मी इथं क्लिक करतो जो मी इथं बनवलेला आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट आता यामध्ये 50 विद्यार्थी, 70 विद्यार्थी, 100 विद्यार्थी असतील तर तुम्ही यामध्ये अशी वेगवेगळ्या या सेलला असं क्लिक करून तरी टाईप करू शकत नाही. परंतु तुम्हाला फास्टमध्ये जर इथं टाईप करायचं असेल आणि ऑटोमॅटिक पद्धतीनं तुमच्या एक्सेल शीटमध्ये हा डेटा इम्पोर्ट करायचा असेल तर हा जो ऑटो फॉर्म आहे तर तो तुम्हाला ऑटोमॅटिकली तो डेटा इनपुट करून किंवा तो डेटा एंटर करून देईल. आता पास सुरुवातीला मी इथं सिरियल नंबर 1 लिहितोय आणि त्यानंतर फक्त टॅब एंटर प्रेस केलं तर ते फॉर्ममध्ये जाईल. त्यामुळे मी इथे फक्त टॅप प्रेस करतो आणि फास्ट मध्ये जे आहे ते CS01, ओके, कॅप्स लॉक करतो. आता CS01 त्यानंतर इथं टॅप सपोज आता माझं ठीक आहे. आता मी ज्या क्षणी इथं एंटर प्रेस करतोय त्यावेळेला हे बरोबर ऑटोमॅटिक जे आहे ते फॉर्म मध्ये इथं डेटा एंटर झालेला असेल. ठीक आहे. आता सपोज लगेच तो न्यू रेकॉर्ड घेणार आहे, ओके, हे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग जे स्टुडंटची आहे ते आपण त्याच पद्धतीने घेऊ शकतो. आता फास्टमध्ये मी एक दोन फक्त तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर ऑटो सर्च इंजिनचं हे महत्त्वाचं फंक्शन तुम्हाला यामध्ये दाखवायचं आहे. आता पहा यामध्ये रोल नंबर मी CS02 असं लिहिलेलं आहे. नंतर नेम ऑफ स्टुडंट मी काय लिहितो, पर्सेंटेज जे आहे त्याचे अटेंडन्सचं पर्सेंटेज जे आहे ते 96% आहे. 87 सपोज याचे मार्क्स, याला मार्क्स आहेत, नील आहेत आणि हा जो आहे त्याला एंटर केलं. एखादं तुम्ही राहिलं तुम्हाला माहीत नसलं, ओके, तरी तुम्ही एंटर करू शकता आणि नंतर ते भरू शकता. आता या ऑटो फॉर्ममधून जे आहे ते फाईंड प्रिव्हियस, पहा हे प्रिव्हियस 2 नंबरचं आलं. फाईंड नेक्स्टमध्ये ह्या काही अजून तिसरा आपण एंटर केलेलं नाही, अजून एक प्रिव्हियस केलं. तर इथं जे आहे ते 1 नंबरचं जे आहे सिरियल नंबरचं जे काही डिटेल्स असतील ते इथं तुम्हाला दिसतील. त्यानंतर परत तुम्ही फाईंड नेक्स्ट करा आणि जी राहिलेली जी जागा असेल ते नंतर तुम्ही भरू शकता, ओके. आता तुम्ही बेस्ट असं इथं करतो, ठीक आहे. आणि त्यानंतर न्यू एंट्री घेतो, तिसरी एक एंट्री घेतो आणि तुम्हाला दाखवतो. सपोज हिअर तुम्ही काय करू शकता, यामध्ये न्यू एंट्री तुम्हाला करायची आहे तर सपोज आता मी 2-3 फक्त यामध्ये लिहितो CS03 आणि यामध्ये मार्क्स आणि पर्सेंटेज फक्त इथं लिहितो, ठीक आहे. आपल्याला बाकीची माहिती माहीत नाही. यामध्ये 75% आहे, तिथं 67% आहे, ठीक आहे. आणि तुम्ही काय करू शकता, यामध्ये न्यू रेकॉर्डला जायचं आहे आणि हे 3 नंबरचं जे आहे ते ऑटोमॅटिक तिथे येईल. न्यू रेकॉर्ड केलं तरी येईल किंवा एंटर केलं तरी सुद्धा येणार आहे, ठीक आहे. तर आता मी याला करतोय क्लोज, ठीक आहे. आणि आता मला पर्टिक्युलर स्टुडंटचे फक्त मार्क्स आणि पर्सेंटेज इथं फक्त पाहिजे, ओके. तर तो यामध्ये फॉर्ममध्ये मी ऑटो सर्च इंजिन ॲड केलेला आहे. आता पहा यामध्ये ज्या वेळेला मी इथं फक्त 1 टाईप करतोय सिरियल नंबर, तर इथं ऑटोमॅटिकली जे आहे ते रोल नंबरला करा किंवा सिरियल नंबरला करा, 95% किंवा 85% इथं मार्क्स तुम्हाला दिसतील, ठीक आहे. त्यानंतर सपोज मी इथं 2 असं टाईप केलं, यामध्येच तुम्हाला 2 असं टाईप केलं तुम्ही तर ते ऑटोमॅटिकली जे आहे ते सेकंड नंबरचं जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथं दिसतील, ठीक आहे. इथं थर्ड रँकला जे आहे काय आहेत मार्क्स आणि अटेंडन्स आणि मार्क्स त्याच्या अकॉर्डिंगली ते अटेंडन्स आणि मार्क्स त्यामध्ये येणार आहेत, ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याचे मार्क्स किंवा पर्सेंटेज किंवा त्यांचं काही 100 जणांची लिस्ट असेल तर तुम्ही एका
क्लिक्सरशी किंवा एका मोमेंटमध्ये तुम्ही त्याला शोधू शकता आणि हे सुद्धा तुम्ही ऑटोमॅटिकली भरू शकता. कोणतेही जास्त हॅसल किंवा तुम्हाला प्रॉब्लेम किंवा कष्ट न पडता या तुम्ही दोन गोष्टी यामध्ये करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अशाच नाविन्यपूर्ण, उपयुक्त, फायदेशीर, आपल्याला उपयोगी असणाऱ्या वेगवेगळ्या एक्सेलमधील, पॉवरपॉईंटमधील गोष्टी आपण तुम्हाला शिकवत असतो. तर यासाठी एक वेगळा आपण कोर्ससुद्धा, ट्रेनिंग कोर्ससुद्धा आपण ऑर्गनाईज केलेला आहे. आता यामध्ये पहा, आपण फिल्मोरा, सोनी वेगासारखी व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर, MS एक्सेल, पॉवरपॉईंट सारखे ऑफिसचे ऍप्लिकेशन्स आपण बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण शिकवत असतो. आणि 21 दिवसाचा हा कोर्स आहे. 24 नोव्हेंबरपासून हा कोर्स चालू होणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 7 दिवसाचे गेस्ट लेक्चर सेशन सुद्धा वेगळे असणार आहेत अजून. ओके, वर्षा जे आपले हे डिसेंबर 20 डिसेंबर ते 30 डिसेंबर जे आहे ते 7 गेस्ट लेक्चर सेशन्स तुम्हाला असणार आहेत. आणि हे सर्व जे आहे ते फ्री मध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत. फक्त 499 रुपये किमतीचा, आणि हे 20,000 रुपयाच्या किमतीची वस्तू, ओके, ते तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये आपण अवेलेबल करून देत आहोत. प्लस तुम्हाला डाऊट सॉल्विंग सेशन वगैरे सुद्धा यामध्ये असणार आहे. लवकरात लवकर आपण या नंबरवरती, माझा हा नंबर आहे 95 27 29 78 66, या नंबरवरती मला मेसेज करा, कॉल करा. तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करू शकता. आणि या प्रकारे अत्यल्प आणि नाममात्र असणारी ही फी पे करून आपण प्रवेश घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशा एक्साइटिंग, इनोव्हेटिव्ह अँड युजफुल असा ई कॉन्टेंट घेऊन. धन्यवाद.